दी बांधानव भारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई आयोजित 13वा नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलन डेगू येथील माध्यमिक विद्यालयाच्या स्वर्गवासी अन्नपूर्णा डेमा देसाई साहित्य नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडी शोभायात्रेने शुभारंभ करण्यात आला. साहित्य संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर आणि ज्येष्ठ कवी सूर्यकांत मालुसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस, प्राध्यापक किशोर देसाई, कवी भास्कर पावसकर, मालवणी कवी सम्राट दादा मडकईकर, डेगवे सरपंच सौ वैदेही देसाई, शिक्षण विकास मंडळ डेगवे अध्यक्ष विश्वनाथ देसाई, श्री महालक्ष्मी स्थापेश्वर ट्रस्ट अध्यक्ष गोविंद देसाई, माजी सभापती भगवान देसाई, मोरगाव सरपंच नीता देऊलकर, पडवे माजगाव सरपंच लक्ष्मण गवस, संस्था सचिव एल डी सावंत, कोषाध्यक्ष मोहन नाईक, प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर, समन्वय समिती सचिव शरद नाईक, सहसचिव लक्ष्मण पावसकर, डेगवे मुख्याध्यापिका माधवी सावंत, नवा विद्यार्थी संपादक कैलास जाधव, कवी रामचंद्र वरक आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गवासी साबाजी आबाजी सावंत स्मृती ग्रंथ प्रदर्शन, दालनाचे स्वर्गवासी बाळासाहेब यशवंत नाईक स्मृती कला दालनाचे उद्घाटन करण्यात आले. दुपारच्या सत्रात प्राध्यापक किशोर देसाई यांनी कथाकथन तंत्र व मंत्र या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर सायंकाळच्या सत्रात ज्येष्ठ बाल साहित्यिक सूर्यकांत मालुसरे, ज्येष्ठ साहित्यिक भास्कर पावसकर, मालवणी कवी दादा मडकईकर यांचं कवी संमेलन संपन्न झाले. या कवी संमेलनात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. या साहित्य संमेलनाचा समारोप ज्येष्ठ बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले हे एकनाथ आव्हाड ज्येष्ठ बाल साहित्यिक यांचं या ठिकाणी शाल शिल्प पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन धन्यवाद. त्याचबरोबर त्यानंतर माननीय श्री किशोर कुमार साहित्य संमेलन परिवारातर्फे समोर माझ्याकडे. यानंतरचा उत्तम बाळा देसाई गुरुजींना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपला यथोचित सन्मान करतो. एक मिनिट सर, अजून एक मिनिट.
सचिव सानी जावैलो जाय माशे हाल गे सर्व पापले ते गाल आमका पेडिये ठेगे लई दिसानी जावैलो जाय काजी भाज गे ससले ससले ते कादी मुड़के आमका ठेगे लई दिसानी जावैलो जाय घावने काड गे खळखळीत चिकट आमका ठेगे बाय माणूस कितक्या हुशार आला ते पहिले दोन तीन घावणे चिकटत असते पहिले लई दिसानी जावई. आणि मला एका वर्गाचा प्रसंग तुम्हाला सांगावा असं वाटतोय. दहावीचा वर्ग होता मुलांनो आणि बोर्डाची परीक्षा त्या वर्गाची जवळ आली होती. शिक्षक मुलांना बोर्डाचं प्रवेश पत्र म्हणजे ज्याला तुम्ही हॉल तिकीट म्हणता ते वाटत होते. पण ज्या प्रसन्न चेहऱ्याने ते शिक्षक रोज शिकवायचे आज मात्र त्या शिक्षकाचा प्रसन्न चेहरा मुलांना दिसत नव्हता. काय झालंय पण तेही मुलांना कळत नव्हतं. शिक्षकाने मुलांचं नाव त्या हॉल तिकीटवरच वाचलं आणि त्या मुलाला टेबलाकडे न बोलवता त्या मुलाच्या बाकाजवळ जाऊन ते हॉल तिकीट दिलं. गैरहजर मुलांची हॉल तिकीट त्यांनी टेबलावर ठेवली आणि मुलांकडे बघून ते म्हणाले, मुलांनो मला तुमच्या आज एक परीक्षा घ्यायची आहे रे. परीक्षा म्हटल्यावर काही मुलं घाबरली. अचानक परीक्षा? सरांनी तर कुठलीच पूर्वसूचना दिली नाही परीक्षेची. सगळ्या प्रयोग परीक्षा, सराव परीक्षा, प्रिलियम परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा सगळ्या परीक्षा झाल्या आहेत. आता उरली ती फक्त एकच परीक्षा, ती म्हणजे बोर्डाची परीक्षा. आणि असा असताना आता कोणती सर परीक्षा घेणार? काही मुलांची चुळबुळ सुरू झाली. संमिश्र वातावरण भीतीचं, आव्हानाचं, त्या आव्हान झेलण्याचं वातावरण सगळ्या वर्गावर पसरलं. सरांनी एक नकाशा आणला होता गुंडाळलेला, तो उलगडून दाखवला मुलांना. तो भारताचा नकाशा होता. मुलांना वाटला हा तिच्या याच्यावर परीक्षा, म्हणजे सर या भारताच्या नकाशाचा एखादं राज्य विचारतील, एखादी राजधानी विचारतील, असंच काहीतरी नकाशावर प्रश्न असतात. सरांनी तो ताट नकाशा मुलांसमोर धरला आणि तेवढ्यात राजू नावाचा एक विद्यार्थी, सर सर वर्गात येऊ, त्याला उशीर झाला होता. सरांनी त्याला बसून घेतलं, पुन्हा परीक्षेचं आवाहन केलं. मुलांना सरांनी काय करावं त्या नकाशाचे तुकडे केले आणि म्हणाले, गटागटाने या, हा देशाचा नकाशा मला जोडून दाखवा. हुशार मुलांचा गट पुढे सरसावला, ते नकाशाचे तुकडे जवळ घेतले आणि तो नकाशा एक एक जोडायला लागला. ते तुकडे जोडताना मुलांनी नकाशा जोडला, पण ज्या नकाशाचा आपण नेहमी अभ्यास करतो हा जोडलेला नकाशा तो नव्हे. कुठेतरी काहीतरी चूक राहिली आहे, पण नेमकी कोणती चूक राहिली आहे ते मुलांच्या लक्षात येईना. दुसरा गट पुढे आला, ते नकाशाचे तुकडे त्यांनी घेतले, तो नकाशा जोडण्याचा प्रयत्न करायला लागले, पण त्यांनाही नकाशा जोडता आला नाही. असं म्हणता म्हणता दारातून उशिरा आलेला राजू त्या हुशार मुलांना म्हणाला, अरे मी प्रयत्न करून पाहू का? मुलांना लक्षात घ्या, राजू म्हणाला नाही मी नकाशा जोडून दाखवतो, तो म्हणाला मी प्रयत्न करून पाहू का. मुलांना लक्षात ठेवा, प्रयत्नात खूप मोठी ताकद असते. आपण अशक्य गोष्ट सुद्धा त्या प्रयत्नाने यशस्वी करून दाखवू शकतो. कोण उलटा पडला तर चुलीतलं निकाल काढता, दीस दात लागता, दीस दात लागता साशिये वांगडा भांडता, दीस दात दाबता साशिये वांगडा भांडता, तरी त्यांची घरा गेल्या सगळ्या जवान करता, तरी त्यांची घरा गेल्या सगळ्या जवान करता. ही असता गावातली बाई, ही असता गावातली बाई. आणि याचाच सांगतोय, गावातली बाई ही वाघीण असता, गावातली बाय ही वाघीण असता. आणि अशा या वाघिणीत खुश करून मोगल्याचं बदलो नाही, आबोलेचं वळे चालत लागता, आबोलेचं